सात चेंडूंचा खेळ बाकी, विजयासाठी अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. 7-27. या ठिकाणी मात्र खराब चेंडू, उत्तम फटका, चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. डी मिडिंग सीमाच्या बाहेर जाणारा टावरिंग षटकार. धन्यवाद डिझमॅन. आणि आता विजयासाठी जे लक्ष असेल, 7 चेंडू आणि 21 धावा. मित्र, या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होत अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. आयोजक आपण त्वरा करा. सन्मानी व्यासपीठावर विराजमान छत्रपती नागावकर, पोटीप्रशिक नामांकित खेळाडू आहेत. मी संतोष माळी आपणास विनंती करतो, आपण आपल्या शुभ असेल त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचं. छत्रपती नागावकर यांचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. संतोष माळी, त्यानंतर फोटीप्लस या संघाचे एक नामांकित खेळाडू आहेत. त्यानंतर एकनाथ मडवी या ठिकाणी उपस्थित आहेत. एकनाथजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. एकनाथजी मडवी यांचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर संजयजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. संजय पाटील या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केला जाता, अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जवळजवळ संघाच्या 5 धावा या ठिकाणी वाचवल्या जातात आणि धावसंख्या होते ती 50. आता विजयासाठी एक अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. त्यानंतर तानाजी माळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आपण विशेष स्वागत आणि सन्मान करत आहेत. तानाजी माळी पाच चेंडू 20 धावा. या ठिकाणी मात्र अतिशय खराब चेंडू आणि उत्तम फटका आपण पाहतोय. तानाजी माळी यांचा ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान होते. त्यानंतर फोर्टिप्लेस संघाच्या नामांकित खेळू मोहनजी मडवी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण विशेष सन्मान. श्री साईनाथ नागावकर या ठिकाणी उपस्थित आहेत, साईनाथ नागावकर यांचा आपण विशेष स्वागत करायचं आहे. 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. साईनाथ नागावकर यांचा आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. चार चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा आपल्या अंदाजावर चेंडूला बिरकावून दिलं जातं. चेंडू वाडीश लॉंग ऑन रिझन सीमाच्या बाहेर जाणारा डाऊन द ग्राउंड शॉट, अतिशय प्रेक्षणीय फटका. आता मात्र जे लक्ष्य आहे ते फक्त आणि फक्त 8 धावांचा 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जशास तसं उत्तर, नेट टू नेट फाईट, एक जबरदस्त संघर्ष. 70 धावांचं जरी विशाल लक्ष असलं, स्लो वांटेड विल ओफोल्टा. चेंडू चेंडूला भिरकावून दिला जाता आणि षटकारांची हॅट्रिक साजरी करतो अजय. या स्पर्धेतली 6वी हॅट्रिक आणि खरोखरच संघनायकाला एक साजेशी कामगिरी. मित्र, आपण या ठिकाणी पाहतोय संघनायक कसा असावा. आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे आणि 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 70 धावांचं एक भलं मोठं आव्हान आणि या आव्हानाचा पाठला करताना अतिशय उत्कृष्ट कामगिरी आपण पाहतोय. जशास तसं उत्तर, नेट टू नेट वे अटॅक क्रिकेट, ज्याप्रमाणे आपण हायलाइट पाहतो त्याप्रमाणे या ठिकाणी फटकेबाजीला प्रारंभ आहे, सुरुवात आहे. एक उत्तम प्लॅटफॉर्म तयार केली, करून दिलं होतं प्रेम याने आणि त्यानंतर मात्र विस्फोट झाला होता तो अजय. संघाचा संगणक आहे. आता विजयाचं जे लक्ष आहे, फक्त आणि फक्त 2 धावांचा 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या
या ठिकाणी मात्र चेंडूला थोडस फ्लिक केलं जातं. एक दाबाची दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र फेक थोडीशी दिशाहीन केली जाते. अतिशय जवळीक मामला होता आपण पाहिला. आणि दोन दबा पूर्ण होता. याचबरोबर एक विजय संपादित होतोय श्री गणेश बरुडिया संघाचा बिग विजय. नाणे बिसाडी यायचंय.